सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। अधिकाऱ्यावर चिखल फेकणं महागात पडले। आमदार नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात असून राणेंसह स्वाभिमानीच्या 6 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राणेंच्या बंगल्यात अटक करायला जायची कोणी हिम्मत केली नाही, आमचीही सत्ता येईल तुम्ही बघाच, राणे काय आहेत हे तेव्हा समजेल। आमदार नितेश यांनी पोलीस अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे। आमदार नितेश यांच्या अटकेच्या शक्यतेने जिल्हाभरातून स्वाभिमानीचे कार्यकर्ते कणकवलीत दाखल होत आहेत। कणकवलीत तणाव निर्माण झाला असून शहरात मोठ्या संख्येने पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलाय। पाणी केल्यापेक्षा संबंधित अधिकाऱ्यांना कणकवलीकर रोज जीव मुठी ठेवून कसे राहतात, कसे जगतात, रोज त्यांच्यावर चालता फिरता जसं माती उडते, हा सगळ्या गोष्टी त्याचे अनुभव घाणीचा ते घेत आहेत, ह्याचा अनुभव या संबंधित अधिकाऱ्यांना पण कळला पाहिजे। स्वतः ते फिरणार AC गाड्यांमध्ये आणि लोक मग जमिनीवर फिरणार, लोकांना त्रास होणार। आता तुम्ही आम्ही विकासासाठी हा रस्ता पण द्यायचा, आमच्या जागा पण द्यायच्या आणि तुम्ही काम पण नीट करणार नाही, हा कुठला न्याय आहे? आणि आत्ताची चिपळूणची जी काय दुर्दैवी घटना घडली ह्याच्यामुळेच तर घडली। योग्य वेळी अगर तुम्ही ह्या अधिकाऱ्यांना नीट समजवलं नाही, ह्या लोकांना धारेवर धरला नाही, उद्या लोक मेल्यानंतर हे लोक बरोबर जाहीर करायला येतात 5 लाख 15 लाख, पण वेळ असताना ह्या गोष्टी का करत नाही? आज असंख्य लोकांच्या मोबदला भेटला नाही तरी तुम्ही काम कसे सुरू करतात? ज्या ज्या स्पीडने तुम्ही इकडच्या पिलरचं काम करताय, हा गोव्यामध्ये सर्व्हिस रोड नीट बनले आहेत, तिथे गटार बरोबर बनले आहेत, मग आम्ही लोकांनी काय कमी केलं आहे? आम्ही लोकांना काय मागितलेला रस्ता दिला नाही, आम्ही मागितलेले आमचे घरं दिले नाहीत। कणकवलीकरांनी किती मोठं बलिदान दिलेलं आहे, वर्षानुवर्ष 50-50, 60-60 वर्ष असलेली दुकानं बंद करून या विकासासाठी कणकवलीकर बाजूला झालेले आहेत। हा त्याग कोणासाठी केला? कणकवलीसाठीच केला ना, काय हायवे बनावा, उद्या लोकांचे जे ॲक्सिडेंट व्हायचे ते बंद व्हावे ह्यासाठी हे त्याग केलेला आहे। मग ह्यांना अगर ह्या अधिकाऱ्यांना हे कळत नसेल, त्यांना वाटतं की बाकी सगळे विकलेले आहेत आणि आम्ही सगळे विकलेले आहेत, राणेंना विकत घेणं एवढी यांची क्षमता नाही। तुम्ही आमच्या कणकवली आमच्या सिंधुदुर्गाला तसं तसं ठेवा, विकास करा, लोकांचे हक्क द्या, तेव्हाच जाऊन तुम्ही आम्हाला आमचं समाधान आम्ही मानू शकतो एक समजून घ्या। म्हणून आता ह्या पुढे मी छडी घेऊन या हायवेचं काम बघणार आहे। रोज सकाळी 7 वाजता मी तो शेडेकर हायवेचा अधिकारी, पोलीस एक अधिकारी, नगर अध्यक्ष आणि CO 7 वाजता रोज इथं फेरफटका मारताना दिसणार आहे। आता छडी घेऊन हा पूर्ण रस्ता करून घेण्याची जबाबदारी माझी आहे। मलाही बघून दे की हे शासकीय यंत्रणा आमच्या विरुद्ध कशी जिंकते, हे एवढे माज आहे ना, यांचा माज कसा काढायचा, हे अशी औषधं आमच्याकडे आहेत, आम्ही करू। आम्ही आमचा लढा प्रामाणिक आहे, आम्ही नुसतं दिखावासाठी करत नाही, नुसतं दिखावा करायचा आणि गाड्या घ्यायच्या हे आमचे कार्यक्रम नाही। म्हणून जे काय आता लोकांच्या हितासाठी हा रस्ता नीट झाला पाहिजे, कारण का जुलैमध्ये येणारा पावसाळा हा जीव घेणारा ठरू शकतो। कारण आज अगर 2-3 दिवस जूनमध्ये अगर अशी अवस्था होत असेल तर उद्या जेव्हा जुलैचा पावसाळा येईल तेव्हा काय अवस्था होणार आहे आमच्या कणकवलीची? 15-15, 20-20 दिवस सांगितलेले कामं होत नाही आहेत। म्हणून ह्यापुढे सगळ्या कामाच्या देखरेख करणं, छडी घेऊन बघणं ही माझी जबाबदारी आहे। आम्ही सगळेजण याच्यावर लक्ष ठेवून आहेत, संबंधित यंत्रणेने ती कामं करावीत आणि आम्ही ती कामं करून घेणार।
ही शुंडा ज्यावेळी अतिवृष्टी झाली आणि कणकवली तुंबली त्यावेळी हायवे प्राधिकरणाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी इथं नव्हता, यापुढे सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते आणि अशापैकी कामाची काय आहेत ते कमी करू म्हणून त्यांना बाकीचे लोक फक्त राजकारण करणे पुरतेच आहेत, टीका टपणे करणे पुरतेच आहेत, पण मी राजकारणापलीकडे मी एक कणकवलीचा नागरिक आहे, माझ्याही घरामध्ये माझ्याही नातेवाईकांच्या घरात उद्या पाणी जाऊ शकतं, म्हणून राजकारण जाऊन दे बाजूला, आमदार नगराध्यक्ष खासदार हे जाऊन दे बाजूला, पहिला कणकवलीचा नागरिक म्हणून स्वतःसाठी तर मी लढू शकतो, मला ज्या शहरावर प्रेम आहे त्याच्यासाठी मी रस्त्यावर लढू शकतो आणि तेच करणार, म्हणून कारणं देत बसणार नाही, दुसऱ्यांसारखा टीका करत बसणार नाही, दुसऱ्यांना रस्त्या देत बसणार नाही, जे करीन स्वतः करीन आणि स्वतःच्या लोकांसाठी करीन, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.